अजित बाबा चौकात अजित बाबा जयंती व समता सैनिक दलाची स्थापना दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदन रामटेके होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अजित बाबा संस्थाचे अध्यक्ष विशाल गजवीय, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, बहुजन हितकारिणीचे पुना कांबळे, सुनील राऊत, श्रीकांत श्यामकुवर, अमोल टेंबुर्ने, सुरेश रंगारी, सुमित शहारे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सभापती मदन रामटेके, सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, अमोल टेंबुर्ने, सुनील राऊत, पुना कांबळे यांना निळे टोपे व पंचशील दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले. मदन रामटेके यांनी अजित बाबा ही समाधी सन 1983 पासून असून या जागी विविध प्रकारचे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. जवळच बुद्ध विहार असून बुद्ध विहारांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एक सभागृह असून तो सर्वांसाठी खुला आहे, त्यामुळे या परिसराला अन्य साधारण महत्व आहे असे मत व्यक्त केले. अजित बाबा संस्थांचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी व बहुजन हितकारिणीचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली व शेवटी भोजन दान देण्यात आले. मी अजित बाबा चौकामध्ये आहे, साकोली येथील अजित बाबा चौकामध्ये आहे. अजित बाबाची आज जयंती आहे आणि या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे समाज कल्याण सभापती मदन रामटेके. सर, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल अजित बाबा की हा एक परिसर मी पाहतो आहे 40 वर्षापासून अजित बाबा चौकमधून या ठिकाणी गाजलेला आहे आणि आता इकडं आजूबाजूला घरं झालेली आहे. तर अजित बाबा या समाधीचा किंवा या परिसराचा काय इतिहास आहे आपल्याला माहिती आहे, आपण सांगू. अजित बाबा हे एक देवरूपी किंवा अवलिया पद्धतीचा त्यांचा जीवन होता. त्यांचा अंतिम संस्कार या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर या ठिकाणी पूर्ण चारही बाजूने जंगल व्याप्त परिसर होता. पूर्ण वन विभागाने व्यापलेला हा ही जागा होती. त्यावेळेस आम्ही छोटे होतो, त्यावेळेस आम्ही इथे येत होतो. कोणताही एकही घर या ठिकाणी तयार झालेला नव्हता. आज जशी जशी लोकसंख्या वाढत गेली त्या त्या पद्धतीनं चारही बाजूने घरे झाली, वस्ती झाली आणि आज ही अजित बाबाची समाधीचा परिसर, समाधीचा स्थळ हा मधोमध मध्यभागी आला. आमची इच्छा अशी आहे की हा मधोमध आलेला भाग आणि माननीय नानाभाऊ पटोलेंनी दिलेला सभागृह या ठिकाणी गोरगरीब माणसाचं लग्न असो, वारसाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम असो, बारसाचा कार्यक्रम असो, तो या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचे 2 पैसे उरले पाहिजे. या ठिकाणी पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे. आमचा बुद्ध विहार आहे. सर्व या ठिकाणी असल्यामुळे आमचा गरीब माणूस आर्थिक विवंचनाच्या पट्टीमध्ये न सापडता या ठिकाणी त्याच्या कमीत कमी पैशामध्ये सर्व कार्यक्रम झाले पाहिजे. लग्न जरी असला तरी चालेल म्हणून आजूबाजूच्या आमच्या समाजाचा सर्व समाजाचा परिसर इथं कार्यक्रम जेव्हा होतो त्यावेळेस सर्वतोपरी मदत करण्यासाठी कोणत्याही आर्थिक प्रलोभन न मागता सर्वजण मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतात. त्याची प्रचिती आणि त्याचे अनुभव आपला उपस्थितीवरून आपल्याला लक्षात येईल. किती वर्षापासून ही म्हणजे किती वर्ष झाली असतील या समाधीला? या समाधीला सन 1983 मध्ये आम्ही तिच्या चॅरिटी कमिशनरमध्ये रजिस्ट्रेशन केला होता अजित बाबा संस्थान या नावाने. त्यानंतर सबंध परिसर हा अतिक्रमणाने व्यापलेला आहे. हायवेपासून तर इथपर्यंत सर्व अतिक्रमणात कोणाच्याही घराचा पट्टा नाही. त्याच पद्धतीने अजित बाबा संस्थानच्या समाधीच्या परिसरसुद्धा अतिक्रमण म्हणून दर्जा आहे. त्या पद्धतीचे कागद आपण सर्वांना दाखवलेले आहे. तशाच पद्धतीने असल्यामुळे हाही परिसर रिकामा असाच ठेवून गोरगरीब माणसाच्या कामात यावा व तो आर्थिक विवंचनेत सापडू नये अशी आमची सर्वांची समाज बांधवांची इच्छा आहे. आपण काय सांगाल मॅडम या विषयी? सरांनी जे सांगितलं आहे तेच अगदी बरोबर आहे. आणि मी पण या ठिकाणी 88 पासून राहत आहे आणि तेव्हा इकडे घरं नव्हते, काही नव्हते, हा पूर्ण परिसर खुलाच होता आणि तेव्हापासून इथे अजित बाबाची समाधी बांधलेली आहे. आणि या ठिकाणी जे कार्यक्रम होतात ते चांगल्या गोष्टीसाठीच करत आहेत. आणि ज्या या ठिकाणी जे बाकीचे काही जे लावलेले होते यामध्ये काही दारूच्या बाटला काही हे अपिचारोचा काही भानगडी सुरू झाल्या होत्या, त्यामुळे आम्हाला ते काही नको आहे हे आम्ही बोललो होतो. हे सुद्धा या परिसरामध्ये राहतात आणि जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित झाले. बोला काय प्रतिक्रिया? तर 1983 पासून अजित बाबा संस्थान साकोली इथे अधिग्रहण शासनाने दिलेली आहे आणि या परिसरामध्ये अजित बाबा समाधी विविध जयंत्या महापुरुषाच्या जयंत्या होतात. हे सोबतच इथे बहुजन हितकारणी सामाजिक संस्था स्थापन झाली
इथे अधिकृत नोंदणी आहे आणि पंचशील बौद्ध विहार आहे. इथले आमचे दलित बांधव, सामाजिक बांधव सर्व वंदना करतात, दररोज पूजापाठ करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांचे पुतळे आहेत आणि दररोज आमचे उपासक उपासिका इथे पूजा करतात. आणि सामाजिक यासाठी विहाराचा कार्यक्रम आणि अजितबाबा समाधी या जयंतीच्या कार्यक्रमासाठी या नानाभाऊ पटोले आमदार यांच्या फंडातून आम्हाला एक सभागृह दिलेलं आहे आणि इथे आम्ही कार्यक्रम घेत असतो. तसेच आम्ही इतर समजा जर गोरगरीब आहेत ज्यांना मंगल कार्यालयामध्ये आपले मुलं किंवा मुलीचा लग्न सोहळा करू शकत नाही, पैसे देऊ शकत नाही, त्यांना आम्ही एक साधी 500 रुपये किंवा 1000 रुपये आमच्या सामाजिक संस्थेला देतील आणि ते करू शकतात. अशा प्रकारचे आम्ही सर्वांना पण मदत करतो. आणि खूप बरीच वर्ष झाली, 50 वर्षापासून हे अजितबाबा संस्थांची जागा आहे आणि आम्ही इथं सर्व नागरिक, आम्ही दलित बांधव दरवर्षी विविध कार्यक्रम, सामाजिक प्रबोधन असेल, संविधान दिन असेल आणि इतर महापुरुषाच्या जयंत्या असतील, त्या चांगल्या प्रकारे आम्ही राबवतो. सर्व लोक येतात आणि आम्हाला दलित समाजाला सहकार्य करतात.